शेमारूच्या नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. भैरवा, आलो आपण राज्यात. देवाले देवाले देवाले. कसे आहात सगळे? बरं आहे जी. लवकर येतो. आज तुम्हाला भेटायला, तुमच्याशी बोलायला साक्षात भैरवनाथ आज इथे आले आहेत. आणि तुम्हासनी काय बी सांगायचं असेल देवासनी तर ते सांगा. वैजी, माझी प्रजा, इथले लोक हे सगळे माझेच आहेत. त्यांच्या भल्यासाठी, त्यांच्या कल्याणासाठी मी नेहमी आहेच. तुम्हाला कोणाला काही समस्या असतील तर त्या तुम्ही नक्की सांगा. होय महाराज. तुमचे जे काही प्रश्न असतील ते आपण सोडूया. प्रधानजी, नंदी, पुढे जाऊया. चल भैरवा. चल. खरच गेला असेल काकाकडे? होय तर. पर कशा पायी? आता तू लगीन करायला नाही म्हणती अस म्हणल्यावर पाच डोसकच फिरलंय तुला. आणि आता तर त्यांनी ठरवलंय कि काय बी झालं तरी तुझं लगीन करून देणार, म्हणजे देणारच. अगं पर मला नाही करायचंय लगीन, हे त्याला का नाही समजते? अगं त्यांना नाही समजायचं. आय मला माझ समज आयुष्य माझ्या देवांच्या, माझ्या भैरवनाथांच्या पायावर व्हायचंय. नुसती त्यांचीच भक्ती करायची. पर हे मी बालक कस समजावून सांगू? बा काय ऐकायलाच तयार नाही. होय की त्यांना नाही पटत, त्यांना चार चौघागत संसार करायचा एवढंच समजत आहे. नाही, मला नाही जमायचं ते. त्यांना ते समजत हवं आहे म्हणून तर ते गेलेत ना काकडे. त्यांना नव्हतं जायला पाहिजे तिच्याकडे. काय ग घाबरलीस का काय त्या अक्काला? नाही ग तस नाही, पर काय ती भया म्हणे काहीतरी वेगळीच पूजा करते ना. मग काय झालं? मी म्हणते त्या वाट्याला कशाला जायला पाहिजे? त्यांना जायचं तर जाऊ दे, खुशाल जाऊ दे. काय करणार आहे ती अक्का? अगं तिला काय येतंय ते? तिला म्हणाव माझ्या मोहर तरी ये, मग सांगते तिला काय करायचं ते. नाही आया,
मला उगस तंटा नग आहे. अग तो काय तू सुरू केलास वे, तुझ्या बाणयळ आणली मग आता होऊ दे काय व्हायचंय ते. तसं नाही अग, पर नाही नाही बघूच की आता. त्यांनी हक्काकडे जाऊ दे नाही तर कुणाकडे बी जाऊ दे. तू घाबरू नकोस, मी आहे तुझ्या संग. तुला तुझं देवच पाहिजेत नव, झालं तर मग कर त्यांची भक्ती. मी तुझ्या पाठीशी आहे. पर काय काय नाही अग, सांग की आता. पर काय काय नाही, देवांची तू भक्ती करतेस नव, पर माझं एवढंच म्हणणं आहे की भक्त नव पण देवांनी तुझ्याशी लगीन करायला पाहिजे. आणि देवांचं तुझं लग्न व्हायलाच पाहिजे. काय बी काय आय, काय बी बोलू नकस. ती अक्का काय करणार आहे कुणास ठाव. अग ती त्या अक्का काय करतेय ना ते बघूस की आता. तू घाबरू नको, मी आहे तुझ्या संग. काय झालं भैरवा? काही नाही. अग देवा आली ती. देवा 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 देवा. शुभम भवतु. देवा आमचं भाग्य आहे बघा, मी आमच्या घरला आला. ए अग भक्ती काय, जा हातून घेऊन या. जा आणि पाणी बी घेऊन या. जा. नाही असू दे. काय झालं देवा? अव देवासनी समजा गावात जायचं आहे. समद्यासनी भेटणार आहे ती देव म्हणून असं म्हणत्या ती. जी जशी तुमची इच्छा. सगळं बरं आहे ना? कसला त्रास नाही ना तुम्हाला? समद ठीक आहे ना? आता तुमचा आशीर्वाद नसतं तर ठीक आहे, पर काय मनात काहीच ठेवू नका. काय वाटतंय ते समज सांगा देवासी. देवा आता कस सांगू? समज हाय बर, पर त्या हंगामात शेती काढली पण जे धान्य काढलं त्या समद्या धान्याला कीड लागली बघा. कीड लागली पण कशी? काय बिठाव नाही बघा. जे धान्य काढलं होतं ते समद कीड लागून वाया गेलं बघा. कीड कशी लागली, कधी लागली, काय बिठाव नाही. अव हे आता सांगतायस अवय तुम्ही. खरं जर असं काही घडलं असेल तर आधी सांगायला हवं होतं.
राजवाड्यावर यायला हवं होतं. का नाही आलास? आता ती माझ्या ध्यानातच नाही आलं बघा. अव भैरवनाथांचं राज्य आहे हे. इथं कुणाला बी काय बी कमी पडणार नाही. आता बरं का, समध्यांनी ध्यानात ठेवा. इथं कुणाला बी काय बी नड असेल काय बी होवा असेल तर आपलं राज आपलं भैरवनाथ आपल्या पाठीशी उभा आहे की. ध्यानात ठेवा. आपल्याच राज्यातली प्रजा जर अशी दुःखी असेल तर ते कोणत्या राजाला आवडेल? राज्यात कोणीही उपाशी राहता कामा नये. नंदी, आपण राजवाड्यातून बाहेर येताना धनधान्य घेऊन निघालो होतो ना? होय भैरवा, ही धनधान्यानी भरलेली बैलगाडी आपल्या सोबतच आहे. मग आत्ताच्या आत्ता जे बैलगाडीमध्ये पोती आहेत, धनधान्य आहे, ते ह्यांच्या अंगणामध्ये उतरवून घ्या. होय भैरवा, जोंधळे आणली आहेत, उतरून घेतो. पार्वती देवी, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी हे व्रत करायला सुरुवात केली. आज एक मास ह्या व्रताला पूर्ण होतोय, पण जोवर हे प्रसन्न होत नाही तोवर मी काही माझ व्रत थांबवणार नाही. जोगेश्वरी, जया विजया, काय आहे, किती उशीर? अगं, फुलं शोधायला वेळ लागला, बाकी काही नाही. मिळाली ना फुलं? हो. आज एक मास पूर्ण होईल माझ्या व्रताला. आज मला 30 फुलं व्हायची आहेत. जया विजया, काय झालं? मी तुम्हाला काय म्हणाले होते? हेच, चढत्या क्रमाने फुलं व्हायचीत आणि रोज एक एक फुल वाढवत न्यायचंय. आज एक मास पूर्ण होणार आहे माझ्या व्रताला आणि मला 30 फुलं व्हायचीत, हो ना? हो. मग ह्या 2 फुलं कमी आहेत. अगं, पण वगैरे काही नको. आता अशाने माझं व्रत कसं पूर्ण होणार?
अगं जोगेश्वरी, खूप वेळ शोधून सुद्धा एवढीच फुलं सापडली आणि आणखीन कुठून शोधून आणायची त्यात? कुठूनही शोधून आणा, कुठेही जा, पण आणा. अशाने माझं व्रत पूर्ण होणार नाही हे कळतंय का ग तुम्हा दोघींना? हो हो, तू शांत हो, आम्ही घेऊन जा बघू. हो जातो, चल 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 चल. देवा, नाही उपकार झालं बघा. देवा, आमच्यावर अशीच कृपा असू द्या तुमची. उठा, काळजी करू नका. कोणालाही काही समस्या असेल तर निसंकोचपणे सांगा. भैरवनाथांच्या नावानं चांगलं, भैरवनाथांच्या नावानं, भैरवनाथांच्या नावानं, भैरवनाथांच्या नावानं, भैरवनाथांच्या नावानं चांगलं, भैरवनाथांच्या नावानं चांगलं, भैरवनाथांच्या नावानं चांगलं. काय झालं भैरवा? काय झालं देवा? ही गाय तुझी आहे खोजी. वासरू असल्यापासून घरात सांभाळल्या. काय झालं देवा? मला तुझ्याकडून एक गोष्ट हवी आहे. माझ्याकडनं? म्या काय देणार देवा तुम्हास?
मला तुझी गाय हवी आहे. काय? मला तुझी गाय हवी आहे. आओ देवा, गाय? होय. काय म्हणताय देवा? अहो, ही गाय म्हणजे आमचं धन आहे. तिच्याशी वावरत आमचा संसार चालतो. या देवा, तुम्हासनी काय कमी आहे होय? अहो, ही माझी दुखती गाय आहे आणि आत्ताच उभी आली आहे. सोड ती गाय. काळजी करू नकस, देवी आईची शपथ घेऊन सांगते, नाही तुझ्या पोरीचं लगीन लावून दिलं तर नाव नाही सांगणार अक्का. अहो, खरी तर विशेष गोष्ट यानंतर घडली. काय घडलं तिथे? अहो, तिथे एका घरामध्ये नंदी. अरे राहू दे, मी येतो. नंदी थांबा. जोगेश्वरीचा पती भैरवनाथ पाहण्याकरिता आताच ट्यून इन करा शेमारू मराठी बाणावर.